आणि आता लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप नाईन बातम्या. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंच्या उमेदवारीचे स्टेटस व्हायरल, आमचं ठरलंय आमचा माणूस आपला खासदार, अशा आशयाचे कार्यकर्त्यांचे स्टेटस. सोशल मीडियावर विरोधकांवर आक्षेपार्ह टीका करू नका, भाजप सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांना प्रभारी दिनेश शर्मांच्या सूचना. 12 एप्रिलपर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघात सभा घेण्याच्या सूचना. वर्ध्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळेंचा उमेदवारी अर्ज दाखल, शरद पवार अनिल देशमुखांसह इतर नेत्यांची उपस्थिती, अर्ज भरल्यानंतर भव्य रॅली. यवतमाळ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुखांनी उमेदवारी अर्ज भरला, यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर आदित्य ठाकरे रोहित पवारांची सभा. दौंडमध्ये आमदार राहुल कुल चांगलं काम करतात, सुनेत्रा पवारांकडून कुल यांचं कौतुक. दौंडमधील सुबत टेकवरून आता अजित पवारांनी केलेलं काम लक्षात येत नसल्याचं देखील विधान. एका पाठोपाठ भ्रष्टाचारी गेले जेलात, रागा कैसे हात बदलेगा हालात, आशिष शेलारांची विरोधकांवर कवितेमधून ही खोचक टीका आहे. 17.5 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती करून टाकली, आमदार बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा. 17.5 रुपयांची साडी मतपरिवर्तन आता करू शकणार नाहीये असाही हल्ला बोल. मेळघाटची बेइज्जती करून टाकली, 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17.5 रुपयाची साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाकावं लागेल. काही जण केवळ नौटंकी करतात, काही जण आंतरराष्ट्रीय नेते आणि प्रवक्ते झाले आहेत, रवी राणांचं बच्चू कडून उत्तर. फक्त राजकारण करतात, नौटंकी करतात, आंतरराष्ट्रीय नेते झालेले आहे, आंतरराष्ट्रीय वक्ते झालेले आहे, आंतरराष्ट्रीय नेते झाल्यामुळं ते काही बोलू शकतात, खूप फार मोठे नेते आहे, मी छोटासा कार्यकर्ता आहे. आनंदराज आंबेडकरांचा अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल, आनंदराज आंबेडकरांचं अमरावतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन.